वाजता 6-7 संघ आले होते आणि ते सर्व संघ बहुतांशी आपले विरार परिसरातील होते आणि प्रत्येकाला खेळण्याची संधी हवी होती आणि स्पर्धा अशी आहे की इथे ही एकमेव अशी स्पर्धा आहे मैदानावरती पार होणारी की ज्याच्यामध्ये तुम्हाला खेळण्याची जास्तीत जास्त संघांना संधी मिळते आणि आता पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये निवडक संघ खेळताना बघू. ऑल सेट ऑल गो लेट्स प्ले चा आला इशारा. हलवार पद्धतीने चेंडूला खेळलोय, चेंडू गली क्षेत्रामध्ये गेलाय. आनंद साळवे गली क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतात यंगस्टर पापडी वर्सेस हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर मनोरचा संघ. असा सामना दोन संघा दरम्यान होतोय. धवल दिनेश ही जोड़ी मैदानावरती. खोटप्याचा चेंडू होता, या चेंडूला स्विंग केला होता बॅटला, वन साइडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट च्या थोडस वरन निघून गेलाय. धवल स्ट्राइक एंडला, दिनेश नॉन स्ट्राइक एंडला. समोरच्या दिशेने चेंडू खेळला, एलन आहे चेंडूच्या खाली, आरामात एलन पोचते आहेत आणि एलन न टिपला पहिला झेल, फलंदाजाला जावं लागतं पेवलीच्या दिशेनं. पहिला विकेट आलाय या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती. एक गडी बाद एक धाव. गडीबाद झालाय. तो पहिला साईराज नवीन फलंदाज. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि निघून झाला. यानंतर मॅच होईल आई साईना तरणाला आणि अष्टविनायक नायगाव. आई साईना तरणाला आणि अष्टविनायक नायगाव या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय पण एलनच आहे तिथे. एलन या षटकामध्ये टिपलाय दुसरा झेल, विकेट गमावला दुसरा. बघा कशा पद्धतीने बाजाला. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसला आणि सरळ एलन होते लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑनच्या हातामध्ये गेलाय हा झेल. करणने टिपल्या तर दोन विकेट्स. हलक्या हाताने खेळतो, सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू गेलाय. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन विकेट्स गमावल्यात, धावा आल्या त्या दोन. दोन गडी बाद दोन धावा. इथे हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर मनोरचा संघ खेळतोय, त्याच्या समोर आहे यंगस्टर पापडी. यानंतरचा होणारा सामना दोन संघादरम्यान आई साईना तरणाला आणि अष्टविनायक नायगाव. तोपर्यंत जाऊया डीजे मयूर एक सॉन्ग ऐकूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजित सुर्वे
गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज, धवल सूरज ही जोडी मैदानावरती। थोडी अडकळीत डळमळीत सुरुवात स्टार्ट झालाय हर्षिता स्पोर्ट्सचा। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पहिला तर शरीरावरती आदळला, पाठीमागून लागून चेंडू गेला, शॉर्ट फाईन लेग लागला, पंचाकडनं आला लेग बायचा इशारा, एक अवांतर धाव। यानंतर मॅच, यानंतर सामना होतोय आई साई ना तारणा। दोन गडी बाद 5 धावा 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय। जे खेळाडू कक्ष आहे, ज्यावेळेला ज्या संघाचा सामना असेल त्यांनी बरोबर कॉमेंट्री बॉक्स खाली यायचं आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या। तसे आपल्या संघामध्ये जे खेळणारे खेळाडू आहेत, हा फुलटॉस चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने ज्याला खेळलाय, चेंडू वन बाउन्स केला सीमारेषा पार, सौकार आलाय, फीट वरती आलाय सौकार। फुलटो चेंडू होता आणि फुलटो चेंडू वरती आकेला प्रहार, चेंडू गेला सीमा रेषा पार। चौकार गेला, या 4 धावाने धावा झाल्या त्या 9। पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या त्या आणि गेल्या। हे षटक जे सुरू आहे जिथून 1 22 झाले, 1 नोबॉल वरती धावा आल्या आणि 1 चौकार या षटकामध्ये आलाय। अजित ऑफ साइड च्या दिशेने कबड्डीचा फटका, चेंडू खेळतो वैदिश लॉंगरला, नितीन कोळी चिनी आहेत, नितीन कोळी होते वैदिश लॉंग ऑफला क्षेत्रक्षर होताना, 1 धाव जरूर आहे चेंडू वरती, धावा जाऊन पोहोचले ते 1-1 11-11। रिव्हर्स अटेम होता फलंदाजचा, सूरजचा अटेम चुकलाय, कलो टप्प्याचा चेंडू हाताला। पहिले 2 चेंडू बघितले आपण, थोडंसं स्वेअर हाताळल्यानंतर आता बघा अजित लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवतात, फुल लेंथ डिलिव्हरी हाताळली होती आणि बॅट अँड पॅट मधनं चेंडू निघून गेलाय दसऱ्याला यष्टीरक्षकच्या हातामध्ये। फुलटो चेंडू ड्राईव्ह केल्यापर्यंत चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आलाय, तिथे आला नाहीत, 1 धावे चेंडू वरती पूर्ण धाव जाऊन पोहोचले 1-12। त्यानंतर जो सामना होईल आणि प्रत्येक टीमला मी एक महत्वाची सूचना करतो की आपला पॅव्हिलियन जे आहे म्हणजे खेळाडू कक्ष आहे तो बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या खाली आहे। फुलटो चेंडू सुंदर शेवटचे 3 ते 4 चेंडू सुंदर हाताळले ते अजित सुर्वे यांनी, शेवटचे 4 चेंडू वरती फक्त 3 धावा आल्यात, पहिले 3 चेंडू थोडेसे स्वेअर होते। 2 षटकाचा खेळ संपलाय, इथे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2 धावा, या षटकामध्ये आल्या 10 धावा झाल्यात 12। 2 षटकाचा खेळ संपलाय, एक संगीत, टॉस ही महत्वाचं आहे, आई साई ना तरणाला आणि अष्टविनायक नायगाव खाली आहे डीजे। मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपला, 12 वरती आहेत आपण, नितीन कोळी चिन्हाना आपण बघू शकता लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करताना। हे मैदान म्हणजे एकीकडे जो खेळ दाखवला होता नितीन कोळी यांनी, लाजेबाब खेळ या मैदानावरती आतापर्यंत त्यांचा झालाय। गोलंदाज आहे तर टॉपिक लागलाय, चेंडू कवरच्या दिशेने झेल होतोय, परतावा लागलाय सूरजला, पहिल्या चेंडू वरती आलाय निशांतला, विकेट गडी आलाय गॉन।
हेल झालाय, हा नऊ चेंडूचा इशारा झालाय, साइड स्क्रीनला ते स्पर्श होतोय, बॅकले गाडी त्याकडनं असतो, पंचाकडनं आलाय, नऊ बॉलचा इशारा, नऊ चेंडूचा इशारा झाला निशांतचा, नऊ चेंडू धावा झाल्या 13-13, यंगस्टर पापडी जो क्षेत्ररक्षण करणारा संघ यानंतर सामना होतोय आईस साईनाथ अर्णाला, ज्याने टॉस विन केलाय, नाणेफेक जिंकले, फक्त निर्णय काय होतोय ते आपण जरूर करा, क्षेत्ररक्षण धन्यवाद, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, यानंतर मॅच होईल आईस साईनाथ अर्णाला आणि अष्टविनायक नायगाव। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निशान, समोरच्या दिशेने चेंडू आलाय, एलनने झेल टिपलाय, तेच उच्चारतो थांबायचा असतो कारण फ्री हिट होता, इंटेन्शन असंच असतं की त्याला क्लिक होऊ नये किंवा त्याला हिंड मिळू नये, त्याकरता समोरचा क्षेत्ररक्षक सुद्धा दक्ष, एलन सुद्धा माहिती होतं की हा फ्री हिटचा चेंडू आहे, एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावा झाल्यात त्या 14, शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक, स्वीप केलाय चेंडूला, सुंदर फटका खेळलाय, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा। हा फटका ज्या पद्धतीने खेळलाय तो धवलनं, लेगच्या मोरचा हा चेंडू होता बघा, फ्लिक जबरदस्त, म्हणजे मनगडाच्या सहाय्याने थोडंसं टायमिंगही दिलं, प्लेसमेंट परफेक्ट होतं, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला धाडलं सीमारेषा पार षटकार। इथे 30 धावा होणं गरजेचं आहे, 30 धावा महत्वाच्या ठरू शकतील। स्विंग अँड मिस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बघा, बरोबर चेंडू निघून गेला सरळ पाठीमागे एसटीएच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना हे धावा आहे ते 20.4 षटकांचा खेळ झालाय, यानंतर सामना आईस साईनाथ अर्णाला आणि अष्टविनायक नायगाव। अजून एक मोठा फटका, सुंदर सुंदर टायमिंग, प्युअर टायमिंग, या फटक्यामागे ताकद नाही तर टायमिंग होत, चेंडू सीमारेषा पार षटकार। चेंडू मिस केला, ऑफ साईडच्या दिशेने खेळण्यात आला, एक साईडच्या दिशेने चेंडू होता, डिस केले मध्ये हरीश नार्वेकर बाबा वेगवान शत्रू आलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे 2 धावा पूर्ण झाल्यात, या 2 धावाने 10 फलकामध्ये धावा झाल्या 28, पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 2, त्याच्यानंतर 10 आणि शेवटचे जे षटक आलाय जिथे आल्या 16, त्याच्यामध्ये धवलचा 16 धावांचा आहे वाटा, धावा झाल्यात 28, 29 चं आव्हान आहे, संध्याकाळचं सत्र जे आता इथे संपते, नाईट सेशन जवळपास चालू होईल कारण थोड्या वेळानं फ्लड लाईट सुद्धा ऑन होतील, त्यावेळेला नक्कीच मजा येणार आहे या मॅच मध्ये, या 2 संघामध्ये होणाऱ्या लढाई मध्ये। तोपर्यंत एक संगीत, एक धून, डीजे मयूर, डीजे श्री, एक संगीत देवाकड मग्न धावा बघा, आपण वॅगन व्हील जर बघितलं कशा पद्धतीने हर्षिदास स्पोर्ट्स एम्बूरने धावा केल्यात, एक होता द स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार, त्याच्यानंतर डीप मिड विकेटच्या दिशेने आलेला षटकार, हे 2 मोठे फटके होते। वॅगन व्हील जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला धावा आल्यात, परंतु धावा आल्यात शेवटच्या क्षणी आल्या, त्याचा फायदा किती होईल हर्षिदास स्पोर्ट्सचा, कारण जो मोराल आहे तो मोराल आताच्या घडीला वाढलाय, आणि पुढचा मॅच जो आईस साईनाथ अर्णाला संघाचा आहे, आणि त्याच वेळेला अर्णालयातील आमचे समोरचे मित्र विजय पाटील, हे गेले 3 दिवस जर बघितलं आपण, आपला जो वेळ आहे महत्वपूर्ण वेळ हे आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदान स्पर्धेला देतात, त्यांचे आगमन झाले, विजय आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला नक्कीच ऐकू येईल। 29 आव्हान आहे, यंगस्टर पापडी नीड्स 29 रन्स इन 18 बॉल्स, 18 चेंडू मध्ये इथे करायचे आहेत त्या 29 धावा।
आणि आजचा दिवस असं सकाळच्या वेळी आम्ही म्हटलं होतं की आज थोडं थंडगार वारे वाहतात आणि आता थंडी वाढले थंडी वाढले थंडी जाणवते आणि जी थंडी आहे ना त्याच्यामुळे आज स्वेटर जास्त आहेत म्हणजे अंगामध्ये आणि हे स्वेटर शिवाय करायची बसू सुद्धा शकणार नाही इतकं थंडगार वारे आज आहेत आणि ज्यांनी ज्यांनी लक्स कोजी घातला असेल ना तो खुश असेल सर्दी में दे गर्मी का एहसास 18 चेंडू 29 आव्हान एक टार्गेट आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज स्ट्राइक एंडला हरीश नार्वेकर बबन नॉन स्ट्राइक एंडला एलन दोती तर गोलंदाजी मार्क वरती हितेश सज्ज 18-29 चा हा सामना आहे यंगस्टर पापडी खेळतोय हे आव्हान आहे 29 धावांच ते कसं पार केलं जाणार आणि प्रेक्षक वर्ग हळूहळू म्हणजे आता शनिवारचा दिवस दुपार सकाळपासून प्रेक्षक वर्ग आहे आणि जसजसा संध्याकाळ होत आले तसं प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढली जाते गेले 6 दिवस हा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येतोय आलेल्या सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार सुद्धा ज्या पद्धतीने स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता आनंद घेतात आणि कॉपरेट करतात खास करून तुमच्याशिवाय मजा नाही प्रेक्षक असायलाच हवे प्रेक्षक नसतील तर कुठल्याही स्पर्धेला मजा नाही प्रेक्षक कुठल्याही स्पर्धेचा मुख्य गाभा आहे प्रमुख गाभा आहे तो असल्यावरती त्यांच्या येणाऱ्या टाळ्या त्यांचा येणारा आवाज उनका होने वाला शोर और शोर मजा आता है मैच मध्ये अजून मजा आणतात गेले 3 रात्री आपण या मैदानावरती बघितल्यात शेवटच्या क्षणाला प्रेक्षकांकडून आवाज आल्यानंतर मॅच मध्ये काय फरक पडतोय ते आपण अनुभवलेलं आहे 29 चा टार्गेट ऑल सेट बबन एलन ही जोडी मैदानावरती नितेश गोलंदाजी मार्कवरती जास्त वेळ नका घेऊ स्टार्ट ऑफ द मॅच 18-29 सामना नेट मध्ये खेळणारे खेळाडू पहिला चेंडू कट करण्याचा नेट मध्ये जे खेळतात ना त्यांना पुन्हा एकदा सूचना आहे तुम्ही तिथे खेळू नका ते विकेट्स आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची जी अकॅडमी चालते त्यांचं आहे आपण त्या नेट मध्ये खेळू नका लास्ट नेट मध्ये जे खेळतात आपण बाहेर या पहिला चेंडू संपलाय निर्धावच्या स्वरूपात संपलाय आणि चारी बाजूला बघितलं प्रेक्षक आहेत आपल्या जागेवरती बसले आहेत आनंद घेतात एन्जॉय करतात क्रिकेटला हा कुठं पेता चेंडू होता हा चेंडू बाउन्सरच्या पद्धतीनं निघून गेलाय कानाजवळ न शिटी मारत जाणारा हा चेंडू होता पहिलाच बाउन्सर हाताळलाय पहिलाच बाउन्सर हाताळलेला आहे बबन यांना गोलंदाज बघितला नितेश पहिले 2 निर्धाव चेंडू आल्यात हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर मनोरच्या परिसरातील हा संघ आणि त्याच्या समोर आहे यंगस्टार पापडी गुडल्यांवर थोडासा उचली घेतो चेंडू 3 निर्धाव चेंडू आल्यात पहिले 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात संपल्यात पहिले 3 चेंडू आल्यात डॉट बॉलचा समावेश होता आपण स्कोर कार्ड मध्ये सुद्धा बघू शकता म्हणून म्हटलं ना शेवटच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात खास करून शेवटच्या ज्या षटकामध्ये 16 धावा आल्यात तिथून यंगस्टार पापडी पुन्हा एकदा कमबॅक करावा लागणार आहे 3 निर्धाव चेंडू नंतर व्हाईट चेंडूचा इशारा झालाय इथून एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा होत असताना एक एक्स्ट्रा रन इथे गणली जाते पहिलाच एक्स्ट्रा धाव 29 चा आव्हान आहे कट करण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हर वरन क्षेत्ररक्षक वेगाने आलाय मध्ये एक धाव जरूर पूर्ण केली आहे एक धाव पूर्ण 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय जी कहाणी ज्या वेळेला हा संघ हर्षिता स्पोर्ट्सचा संघ फलंदाजी करत होता ती कहाणी होती तीच कहाणी होती त्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2 धावा इथूनही आता 4 चेंडूवरती आल्या 2 धावा कहाणी बरोबर आहे स्क्रिप्ट त्याच पद्धतीनं लिहिली जात आहे जसं पहिल्या इनिंगची स्क्रिप्ट होती तशी स्क्रिप्ट आहे 4 चेंडूचा खेळ झालाय 10-2
डाव्या ऐसीच्या वरचा चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला आहे जोपर्यंत अंगलेकवाडाच्या क्षेत्ररक्षकाला आहे. एकच धाव आहे चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या 3, चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा चेंडूचा खेळ आहे. शिल्लक आव्हान होता 29 आणि तिथे पहिल्या षटकाचा खेळ जर बघितला नितेशनं व्यवस्थित तिथे आतापर्यंत षटक हाताळलंय. फक्त 3 धावा खर्च केल्यात बबन स्ट्राईक एंडला. फुलर लँड डिलिव्हरी प्लेड ऑन, बॅटला लागतो यष्ट्यान वरती आदळलाय. शेवटचे चेंडू वरती आला विकेट्स. इथे पहिल्या षटकांत मध्ये आल्या होत्या 2 धावा आणि त्याला प्रत्युत्तर देताना आल्या 3 धावा. म्हणून म्हटलं ना स्क्रिप्ट सेम आहे, बरोबर त्या दिशेने हा सामना चाललाय. आता चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय 12 आणि चेंडू आणि 12 जे समीकरण आहे चेंडूचं आणि धावांचं, 12 चेंडूचा खेळ शिल्लक 26 धावांची आवश्यकता हे समीकरण आहे या धावांचं. आणि एक संगीतलं ऐकूया शेवटचा विकेट ज्या पद्धतीने बाद झाला, शेवटचा विकेट जो प्लेड ऑन झाले ते बबन गडी बाद झालाय पहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे धावा आल्या त्या 3. आता समीकरण बघूया, 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 13 सरसरीने आता धावा कराव्या लागतील. ते यंगस्टार बाबडी अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याचा, यंगस्टार बाबडीकडे अनुभव आहे. हे संध्याकाळचं सत्र अजून संपलेलं नाही, नाईट सेशन चालू झालेलं नाहीये, त्यामुळे या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने खेळ चालू आहे दोन्ही संघांना संधी आहे. असं नाही की दोन्ही संघांना नाही, पण तुर्तास थोडस पहिलं षटक जे डॉमिनेट केलंय या हर्षिता स्पोर्ट्सनं एम्बूरच्या टीमनं, तर तेच पुढे चालू राहील की यंगस्टार फाईट बॅक करेल या मॅच मध्ये. 12-26 चा सामना. अनिकेताला गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक केलेला एलन, नॉन स्ट्राईक केलेला अजित. ही महत्वाची जोडी, महत्वाची बिनीची जोडी मैदानावरती यंगस्टार पापडीजी, ज्यांच्याकडे आहे क्षमता, ज्यांच्याकडे आहे कुवत, ज्यांच्याकडे आहे गुणवत्ता. 12-26 चा हा सामना. कट करतोय पाठीमागे जाऊन पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये. एक धाव आले पहिल्या चेंडूवरती, धाव संख्या जाऊन पोहोचले ती 4 वरती. आता 11 चेंडू 25 धावांची गरज. आणि हा सामना नंतर जे खेळणारे संघ सुद्धा बघणार आहेत, कारण संध्याकाळचा सत्र इथून नाईट सेशनला सुरुवात होईल, तिथून किती धावा यायला पाहिजे बघा. गेल्या 6 दिवसाचा जर आपण खेळ बघितला, पहिल्या 3 दिवशी नाईट सेशन झाले तिथून धावा येत नव्हत्या. 3 षटकामध्ये 22-23-25-18-19 सामना जिंकलाय एका टीमनं. त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी धावा आल्या, शुक्रवारच्या दिवशी धावा आल्यात. आज शनिवारचा दिवस आहे, आज काय वेगळे घेऊन लाईट ऑन झाल्यात. इथून फुलटो चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक. तर चेंडू त्यांच्या वर्ण पार होता, बघा कशा पद्धतीने फटका खेळला होता. फुलटा चेंडू होता, ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळला मिड विकेटला, डोक्यावरनं पार होता पण वेळेवरती काय जम्प घेतले योग्य वेळेला ही जम्प. आणि ते मला दुखापत होते की काय थोडस पायाला, पण चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत ऐकू एक संगीत, डीजे मयूर आमचे रेडी आहेत, एक धून आणि येऊया मॅच मध्ये.
गरजेचं आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश होते तिथे क्षेत्ररक्षक एक चांगले क्षेत्ररक्षण झाले दिनेश मार्फत बघा पुन्हा एकदा आपण बघू शकता ज्यावेळेला जंप काय केलेली आहे जागेवरती आणि रस्सीवरती म्हणजे तो आपला बाउंड्री लाईनचा रोप आहे त्याच्यावरती पाय आल्यामुळे थोडस चमक पायामध्ये आले सुंदर सुंदर चेंडू मिडल लाईन लेग समोरचा चेंडू यष्टांवरती सात लाईने इथे एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पहिल्यांदा सरळ यष्टांवरती नेम साधला त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच यष्टींवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला दोन धावा आल्यात धावा झाल्या ते आठ तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तीन चेंडूवरती या पाच धावा आल्यात गेल्या तशीच कहाणी होती म्हणजे गेल्या जर आपण इनिंग्स बघितली पापडीची तर ज्यावेळेला गोलंदाजी होती पापडी संघाची त्यावेळेला अशीच कहाणी होती आणि तशाच पद्धतीने हा सामना पुढे चाललाय चेंडूचा खेळ शिल्लक आहे तर नऊ धावांची गरज एकवीस नऊ चेंडू एकवीस धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू आदळलाय पण इम्पॅक्ट ज्यावेळेला शरीरावरती पायावरती चेंडू आदळला तेव्हा उजव्या एसटीच्या बाहेर ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू आदळलाय त्या कारणास्तव इथे लेगबायचा इशारा पंचांकडनं झालाय एक लेगबायच्या स्वरूपात धावा आले एक पॉईंट चार षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय धावा आहे ते नऊ पाठलाग आहे तो एकोणतीस सहा म्हणजे आता आठ चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता दोन्ही बाजूने प्रयत्न करणार हेंबूरचा संघ हर्षिदा स्पोर्ट्स हेंबूर चा संघ आणि दुसऱ्या बाजूला यंग स्टार पापडी ॲलन आहे ॲलन अजित ही जोडी मैदानावरती तर दुसरं षटक आतापर्यंत सुंदर हाताळलंय ते अनिकेतनं अनिकेत बॅटच्या आतली कडा शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक चुकलाय चुकलाय चेंडू सीमा रेषे रेषे पार चौकार आलाय नशिबाचा चौकार लकी फोर आलाय याच्याने नशीब बदलेल का मॅच ही बदलेल का चौकार वाल्या बोलाव डीजेला पण डीजेला बोलवायचं तर आमच्या मयूरलाच बोलवा डीजे श्री डीजे मयूर जोडी एक नंबर जोडी नंबर वन आहे डीजेची ज्या पद्धतीने सॉन्ग एक टायमिंग साधायचं असतं समालोचक त्याच्यानंतर मॅच काय चाललाय सात सोळा सात सोळाचा सामना आहे शेवटचा महत्वाचा चेंडू महत्वाचा चेंडू ॲलनच्या बॅट मधनं आलाय आउट ऑफ द पार षटकार सहा धावा पहिले चार चेंडू व्यवस्थित हाताळले होते सहा धावा दिले होते आपण शेवटचे दोन चेंडू हाताळतात हा बघा शेवटचा चेंडू ॲलन ॲलन म्हणून म्हटलं ॲलन महत्वाचं आहे महत्वाचा खेळाडू आहे आणि यंगस्टरला इथे या मैदानावरती खेळण्याचा भरपूर अनुभव आहे त्यांना माहिती आहे या क्षणाला कसं खेळायचं आहे ते आता इक्वेशन समीकरण सहा चेंडू दहा धावा सहा दहा सामना साधा नाहीये इक्वेशन जरी साधाच असलं तरी सामना साधा नाहीये सामना दोन्ही बाजूनं झुंज देण्याचा प्रयत्न करणार पण गेले दोन चेंडू गेले दोन चेंडू जे गेलेत जिथून एक चौकार लकी फोर म्हणून म्हटलं ना हा नशिबाचा चौकार आलाय इथून नशीब पालटेल का सामनाही पालटेल का सामना पलटलाय पण दोन्हीवर चान्स आहे फिफ्टी फिफ्टी वाला मामला आहे हा फिफ्टी फिफ्टी वाला मामला कधी सिक्स्टी फोर्टी सेव्हन्टी थर्टी होईल मग खरी मजा येईल त्यावेळेला खरी रंगत खरी मजा आपण अनुभवणार त्या मॅच मधी शेवटच्या सहा चेंडूचा खेळ शिल्प दर्पण दर्पण म्हटलं की आरसा म्हणजे समोर जे दिसतंय ना आता समालोचक असतात त्यावेळेला स्कोरर असतो ना तो एक समालोचकाचा आरसा असतो तिथे जे दिसतं तेच आपण बोलू शकतो तसा दर्पण आलाय दर्पणला
तिथे सहा चेंडू दहा धावा रोखायचे आहेत अजी स्ट्राइक एंडला. अजीच्या बॅट मधून बिग हिट, आजच्या दिवसातला सर्वात मोठा षटकार, सहा धावा. आणि अजितचा सुद्धा एक रेकॉर्ड आहे या मैदानावरचा, कदाचित माहिती नसेल एनसी चषक 2007 टायमाला एक इनिंग्स जी 48 धावांची आली होती त्यावेळेला सर्वात मोठा षटकार अजितच्या नावावरती होता. पांजूच्या अगेन्स्ट तो सामना होता, त्यावेळेला अजितची इनिंग या मैदानाने अनुभवलेली आहे. अजित सुर्वे फुलटॉस चेंडू सरळच्या दिशेनं खेळलाय आणि त्यावेळेला सुद्धा एक मोठा षटकार त्याने ठोकला होता. जे आमचं जुनं स्टेज आहे, जे जुनं पॅव्हिलियन आपण बघतोय ना, त्याच्या वरनं चेंडू पार झाला होता पेट्रोल पंपच्या इकडे, तो मोठा षटकार ठोकला. त्याच्यानंतर जावेदने एक षटकार ठोकला, ते बाजूला जे दुसरी बिल्डिंग आहे त्याच्यावरती आदळला होता. तर ती इनिंग्स अजित सुर्वेची अनुभवलेली आहे या मैदानावरती. तीन धावांची आवश्यकता, चार चेंडूचा खेळ शिल्लक. ॲलन चेंडूला कट करतोय, पाठीमागे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय, एक धाव जरूर आले, तीन चेंडूचा खेळ राहिलाय आणि दोन धावांची आवश्यकता. 3-2 सामना आहे. काल एक सामना बघितलाय आपण या मैदानावरती, असाच सामना रंगला होता शेवटच्या क्षणी. तो सामना एक सुंदर चेंडूनं संपवला होता तो गोलंदाज. हा कोण फिनिश करणार? सुरुवात केली ॲलननं, त्याला साथ दिली अजितनं. दर्पण संपवणार की अजित संपवणार? दर्पण संपवणार की ॲलन हा मॅच संपवणार? हाच प्रश्न आहे. पण एम्बोल टीम्स हर्षिदा स्पोर्ट्स आपण वेल कंट्रोल केला होता मॅच, अजूनही सामन्यामध्ये आहे 3-2. त्याने चेंडूला केला मिड ऑनला क्षेत्ररक्षण होताना, क्लीन पिकअप होत नाहीये, प्रयत्न होता तोच धावत करण्याचा. एक धाव आले आणि जसं कालही आम्ही म्हटलं होतं 1/2 वाला चायनीजची ऑर्डर जसं देतो राईसची तसा आलाय. आता दोन मध्ये करायचे त्या एक दोन चेंडू एका विजयी विनिंग रनची आवश्यकता. विनिंग रनची आवश्यकता आहे. शेवटच्या क्षणाला जो षटकार आले ॲलनच्या बॅटमधून, जे षटकार आपण बघितले आणि अजितने टोकलेला एक षटकार एक चौकार ॲलनच्या बॅटमधून आला होता, त्या गेल्या या 3 ते 4 चेंडूचा शेवटचे दोन चेंडू त्याच्यानंतर हा या षटकातील पहिला चेंडू, या तीन चेंडूवरती कहाणी बदलली गेल्या या सामन्याची. एका धावेची आवश्यकता, खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण झाले, डायरेक्ट हिट झालाय, हिट झालाय आणि सामना थोडासा फिट झालाय. आता एकचा सामना आहे. संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचला येऊया. म्हटलं ना कालचा दिवस होता, असे सामने भरपूर बघितलेले आहेत. आणि ज्यावेळेला मी समालोचन करतो, विजय पाटील असतील, आम्ही असेल, धनंजय पाटील, झहीरभाई, कैलास पाटील, एखादी गोष्ट ज्यावेळेला बोलतो या मैदानावरती काय घडलंय आणि काय घडून गेले तो एक इतिहास असतो. प्रत्येक वेळेला तसंच घडेल असं नाही, पण तसं घडले म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करत असतो. कालही तसं घडलं होतं, शेवटच्या चेंडूवरचा थरार अनुभवलेला होता. आता आलाय शेवटच्या चेंडूवरचा थरार. आता थंडी वाढले, कडकी वाढले, थंडी जास्त जाणवते, थंडी जास्त जाणवते. एक एकचा सामना आहे. कोण हिट करणार? कोण फिट होणार? एक एकचा सामना. अजित की दर्पण, दर्पण की अजित, यंगस्टर पापडी की हर्षिदा स्पोर्ट्स, एमूरचा संघ, कोण जाणार पुढच्या फेरीत, कोण जाणार माघारी, कोण करणार या मॅचला विन आणि कोणाला परतावं लागणार या मॅच पासून. एक एक क्लीन बॉल म्हटला ना, कोण करणार हिट? दर्पणने केलं हिट, सामनाही बघा नीट, कारण मॅच झाला सुपर से डुपर हिट, जबरदस्त मॅच, मॅच विन केलाय इथून हर्षिदा स्पोर्ट्स एमूरच्या संघानं. अभिनंदन एमूर आणि यंगस्टर पापडी. शेवटच्या क्षणी हा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला, पण जसं प्रत्येक वेळी आपण या मैदानावरती येतात तसं आताही आपण आलात, खेळ दाखवला, आपल्या मनापासून आभार.
शेवटचा चेंडू बघा कसा पद्धतीने हाताळलाय. दर्पण 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 क्लीन बॉल सरली अजित. यष्टी उद्ध्वस्त म्हणून म्हटलं दर्पणचा अर्थ असतो आरसा. त्याने दाखवलाय समोरच्या संघाला आरसा आणि तो आरसाच दिसून येतो की काय चित्र होतं या मॅचचं आणि काय काय. वेल बॉल दर्पण शेवटच्या नाजूक क्षणी आपण हाताळलाय दर्पण. दर्पणने हाताला दर्पण आणि त्याने केली दबावरती मात आणि तो ना मॅच विन केलाय तो या एम्बूरच्या हर्षिता.